हॅलो फ्रेंड्स, मी प्रीती। माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। फ्रेंड्स, हलवाई लोक बनवतात तसे रवाळ टेक्स्चरचे म्हणजे दाणेदार व टेस्टी बेसन लाडू बनवण्यासाठी प्रमाण कसं घ्यायचं, लाडू बनवण्याची पद्धत कशी असावी हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। फ्रेंड्स, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन पहिले तुमच्या मोबाईलवर येईल। चला तर मग वेळ न घालवता झटपट आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। चना डाळीच्या पिठाचे दाणेदार लाडू करण्यासाठी या कपाने माप घेतला आहे। 2 कप बेसन, याच कपाने 1 कप बुरा साखर घेतली आहे। ही मार्केटमध्ये मिळते परंतु ही मी घरी केलेली आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। याच कपाने 1/2 कप साजूक तूप घेतला आहे। 2 टेबलस्पून बारीक रवा, थोडी विलायची पावडर, 1 टेबलस्पून पाणी लागणार आहे। कढईमध्ये टाकू रवा। रव्याला सुगंध सुटेपर्यंत व हलकासा कलर चेंज होईपर्यंत 2 मिनिट भाजून घ्यायचं आहे। रव्याचा सुगंध सुटलेला आहे, रवा आता भाजून झालेला आहे। त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता कढईमध्ये टाकू साजूक तूप। सुरुवातीला तूप आपल्याला अर्धच टाकायचं आहे, त्यामुळे बेसन चांगल्या प्रकारे भाजलं जातं। तूप मेळ झालेलं आहे, यात टाकू बेसन। बेसन भाजताना गॅसची फ्लेम लोच ठेवावी। लो फ्लेमवर बेसन सावकाश खरपूस असं भाजायचं आहे। मी इथे साजूक तूप वापरलं आहे। तुम्हाला अर्धे वनस्पती तूप व अर्धे साजूक तूप घेतले तरी चालेल। लो फ्लेमवर बेसन भाजायला थोडा वेळ लागतो, पण बेसन चांगल्या प्रकारे भाजले जाते। बेसन चांगल्या प्रकारे भाजल्यामुळे बेसन लाडू खाताना तोंडात चिपकत नाही। हाय फ्लेमवर बेसन लवकर भाजतं पण ते कच्चं राहतं। बेसन लाडूची बेसन चांगल्या प्रकारे भाजणे हीच एक मेन गोष्ट आहे। बेसन भाजताना घुटाळ्या होत असेल तर अशा प्रकारे चमच्याने प्रेस देऊन फोडून घ्यावे। बेसनाच्या पूर्ण गुठळ्या फोडल्या आहे, याचा हलकासा कलर पण चेंज झाला आहे। यात आता अर्ध्या तुपामधील अर्धे तूप टाकायचे आहे। बेसनमध्ये जास्त तूप झाल्यास लाडू खूप ओलसर ओलसर होतात, नरम होतात, लाडू गोल गोल बांधल्यासारखा होत नाही। म्हणून बेसन भाजताना थोडं थोडं तूप टाकत जेवढं बेसन भाजायला सफिशियंट आहे तेवढंच टाकावं। यात आणखी थोडं तूप टाकू। बेसन बऱ्यापैकी ओलसर झालेलं आहे। बेसन आपल्याला सुगंध सुटेपर्यंत भाजायचं आहे। बेसन भाजत आलं की बेसन पातळ होतं। यात टाकू आता भाजलेला रवा। लाडूला रवा टेक्स्चर येण्यासाठी मी इथे 3 गोष्टी घेतल्या आहे। एक तर यात 2 चमचे रवा घेतला आहे, दुसरा नॉर्मल साखर न घेता बुरा साखर घेतली आहे, तिसरी गोष्ट कोणती ते आता आपण पुढे बघूया। यात राहिलेलं तूप पण मी टाकलेलं आहे। आता बेसन पातळ झालेलं आहे, सुगंध पण सुटलेला आहे, कलर पण चेंज झाला आहे। यात टाकू पाणी। 1 टेबलस्पून पाण्यात मी 1 पिंच येलो फूड कलर टाकला आहे। हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, हा फक्त मी लाडूला कलर येण्यासाठी घेतला आहे। बेसन पाणी टाकल्यामुळे दाणेदार बनतं। बेसन दाणेदार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। हलवाई लोक अशाच प्रकारे करतात म्हणून त्यांच्या लाडूला रवा टेक्स्चर येतं व टेस्टी पण असतात। याला 2 मिनिट परतून घेऊ। आता आपलं बेसन भाजून झालेलं आहे, याला आता गॅसवरून खाली उतरून घेऊया। कढई गॅसवरून खाली उतरल्यावर पण याला चमच्याने फिरवत राहावं, नाहीतर मिश्रण खाली लालसर होऊ शकतं। यात टाकू विलायची पावडर, हे आता फिरवून घेऊया। लाडूमध्ये टाकण्यासाठी वॉटरमेलनच्या बिया घेतल्या, याला मगज म्हणतात। यांना तडतड असा आवाज येईपर्यंत भाजून घ्यावं। यात आपण काजू बदाम टाकणार नाही आहे। बिया भाजून झाल्या आहे, थंड झाल्यावर याला लाडूच्या मिश्रणात टाकू। लाडूचं मिश्रण थोडं कोमट असतानाच यात वॉटरमेलनच्या बिया टाकायच्या आहे, या आता फिरवून घेऊया। यात टाकू बुरं साखर, हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। याला आता हाताने मिक्स करून घेऊया व याचे लाडू वळूया। याला जास्त थंड होऊ द्यायचं नाही आहे, मिश्रण कोमट असतानाच लाडू वळावे।
यातील थोडं मिश्रण घेऊन 3 बोटाच्या सहाय्याने अशा प्रकारे प्रेस करत लाडू वळावा। लाडू वळणे खूप सोपं आहे। अशा प्रकारे हे बघा किती सुंदर लाडू झालेला आहे। याला डिशमध्ये ठेवूया। लाडू तुम्ही छोट्या मोठ्या आकाराचे वळू शकता। हे बघा हलवाई लोक बनवतात अगदी तसंच रवाळ टेक्स्चर आलेलं आहे। खायला खूप टेस्टी लागतात। अशा प्रकारे सगळे लाडू वळावे। सगळे लाडू वळून झालेले आहे। लाडू बघा किती सुंदर दिसत आहे। तुपाचा सुगंध पण येत आहे। यावर पिस्त्याची काप टाकूया। लाडूला हलवाईसारखे रवाळ टेक्स्चर आलेले आहे। मी लाडू तोडून दाखवते। वाव सुपर। हे लाडू खाताना बिलकुल चिपकत नाही। खूप टेस्टी लागतात। आता भरपूर सण आहे। दिवाळी पण जवळ आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने लाडू नक्की बनवून बघा। व रेसिपीबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा। चला तर मग भेटूया अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसोबत। स्वस्थ रहा, खुश रहा। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।